नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोशना पवार या, मदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन पा विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक जुलै म्हणजे कृषी दिन या एक जुलै या दिवसाचे दिनविशेष जाणून घेणार आहोत एक जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो भारत हा शेतीप्रधान देश आहे परंतु बेसुमार लोकसंख्या वाढीमुळे पिकाऊ शेती घरे बांधण्यासाठी वापरली जाऊ लागली आहे तसेच आपल्या औद्योगिक विकासासाठी भारत सरकारने शेत जमिनीवर कारखाने उद्योगधंदे उभारल्यामुळे शेतीवर अतिक्रमण झाले आहे तसेच विविध रासायनिक प्रकल्पांमुळे शेतजमिनींचा कस कमी होतो आहे विहिरी तळ्यातील पाणी दूषित होत चालले आहे शिवाय शिक्षणानंतर ग्रामीण भागातील युवक पिकाऊ जमीन कष्टने सोडून शहराकडे धाव घेत आहे आणि उत्पादित शेतमालाला कमी भाव मिळाल्यामुळे शेतकरी निराश होतो आहे अशा प्रकारे शेतीबद्दलची अनास्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होत आहे वाढत्या लोकसंख्येचे व वा बदलत्या बाजारपेठेचे आव्हान पेलायचे असेल तर दैनंदिन कृषी क्षेत्रासाठीही जैव तंत्रज्ञान पद्धतीचा आधार घेण्याची गरज आहे देशातील सुमारे चौदा कोटी वीस लाख हेक्टर इतक्या प्रचंड कसाच्या जमिनीतून अधिक पिके घ्यायची असतील तर नव्या खते बियाणांबरोबर नवीन तंत्रज्ञान अंमलात यायला हवे पीक उत्पादन आणि त्यानंतरचे व्यवस्थापन याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत अजून पोहोचलेली नाही कापूस ज्यूट तंबाखू कुक्कुटपालन मत्स्यशेती या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविला पाहिजे त्यामुळे फळे फुले मासे भाजीपाला इत्यादी नाशिवंत उत्पादनांच्या संवर्धनासाठी टिकाऊपणासाठी बराच उपयोग होईल डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी कृषी क्षेत्रात भरीव कार्य केले आहे एकोणावीसशे बावन्न ते सोळाशे बासष्ट या कालात ते भारताचे कृषीमंत्री होते त्यावेळी त्यांनी हजारो शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त केले त्यांच्या जमिनी परत मिळवून दिल्या मधुमक्षिका पालन संस्था कृषी यंत्र सामुग्री संघटना भारतीय कृषक सहकारी अधिकोष अशा बऱ्याच संस्थांचे ते अध्यक्ष होते विदर्भातील कृषी विद्यापीठाला त्यांचेच नाव देण्यात आले आहे या विद्यापीठातर्फे व नागपूरच्या इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियंता संस्था यांच्या विद्यमाने कृषी क्षेत्रासाठी इलेक्ट्रॉनिक्स दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विषयावरील परिसंवाद घडून आणण्यात आले आहे क्षेत्राला मिळणारे देशांतर्गत साह्य यामध्ये शेतीमालाला हमीभाव खते बी बियाणे वीज पाणी यावरील सबसिडी पायाभूत सेवा कृषी संशोधनाला सहाय्य शेतकऱ्यांचे प्रशिक्षण यांचा समावेश होतो शेती विकासास प्राधान्य देण्यासाठी व अधिक उत्पादन निघण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारने कृषीमित्र कृषी कृषीभूषण इत्यादी पुरस्कार ठेवले आहेत राष्ट्रीय विकास हा औद्योगिक विकासावर अवलंबून असतो पण औद्योगिक विकास हा शेतीतील कच्च्या माल्यावर अवलंबून असतो शेती, शेती अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत करते शेतीतून पशुसंवर्धन व वा कुटीरोद्योगाची वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जातो दूध अंडी कोंबड्या सकस अन्नधान्य व भाजीपाला यामुळे कार्यक्षम मनुष्यबळ तयार होते म्हणूनच शेतीचा विकास करून हरितक्रांती घडवून पर्यायाने राष्ट्राचा विकास साधावा यासाठी कृषी दिन साजरा करण्यात येतो